कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तू काय वेडी आहेस का? वेडा आहेस का? तू डायरेक्ट आत कशी काय आलीस? माझ्या रूम मध्ये मी डायरेक्टच येणार ना, तू काय करतोस बडीते? तुझी रूम? एक मिनिट, ही माझी रूम आहे जी तुला दिली, आणि बाहेर दुसरीकडे चेंज करायला जागा नव्हती म्हणून मी इथे आलो, आणि तसंही तू आत नव्हतीस. आता ओके फाईन, तुझी रूम आता तुझीच होणार आहे. म्हणजे डोळे उघडून सांगू का? हा बरोबर, ठीक आहे सांग. झालंय तुझं? हो हो झालंय. अरे तुझी रूम कायमची माझी कशी असेल? नाही नाही असं काही नाही, तू इथे किती दिवस राहू शकतेस अगदी आपली रूम समजून. आपली? अगं आपली म्हणजे मी जस्ट तुला रिस्पेक्ट आदर दिला. आपली म्हणजे आपली नाही ग, तुझी तुझी. नो थँक्स, तुझी रूम तुझ्याच कडे राहू दे, मी जाईन. काकी झाली का रांगोळी काढून? हो. देवघरातली? हो. अंगणातली? झाली. ओसरीतली? अगं हो हो हो, सगळ्या झाल्या काढून. अगं मला वाटलं तुला वेळ लागेल म्हणून हे काय खोबरं खावायला घेतलं तोपर्यंत. नाही, ओबी होती ना मदतीला. काय ओबी उठलीये? अगं हो, म्हणजे पहिली रांगोळी मीच काढली, पण मग बाकी सगळ्या रांगोळ्या काढायला तिने मदत केली म्हणून झालं पटापट. खरं तर माझा सुद्धा विश्वास बसला नाही, आज बाप्पा जाणार ना म्हणून ती पण लागली आहे तयारीला. हे सगळं तू खरं सांगतेस? अगं हो खरं, मस्त ना. आईला ना तिच्यातला बदल बघून खूप बरं वाटणार आहे. म्हणजे आई तिथनं आल्यापासून मी बघतीये, मावशीच्या जाण्यामुळे तिला खूप वाईट वाटलंय, पण मला माहिती आहे आईला पण ओवीची काळजी असणार आहे. हा पण ओवी हे सगळं आवडीने करतीये ना, हे बघून आईला पण छान वाटेल. खरंच जास्त खाऊ नको. हो हो दादा मामा. बंधू बाकीच्या गणपतींचं काय? आपलो गणपती बाप्पा निघालो ना की हळूहळू सगळे निघते. त्यांना म्हणून आमच्यासाठी खोळंबूक नको, देवाचं कार्य आहे, देव मोठं आहे, मानपान नाही. दादा ह्या त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलेलं आहे, पण ऐकतो लोक त्यांना पण कळतं ना मान कोणाक देऊच. आता बा पण आपण का विसर्जन करतो गौरी गणपतीच? आपल्याला का नाही कायमच ठेवून घेत? केवढं मोठं घर आहे आपलं. लुगो दरवर्षीसारखं रडलंस ना तर याद रे का मोठं झालं ना तू आता. बंधू त्याला ओरडण्यापेक्षा नीट समजून सांग ना, लहान आहे तू. दुगुबाळा गौरी आणि गणपती आपल्या घरी काही दिवसच येतात, आणि तेही पाहुणे म्हणून. त्यांना आपल्याला निरोप द्यावाच लागतो, पण कोणाला कितीही वाईट वाटलं तरीही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.